राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरण आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते आणि साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर कळमकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज फक्त कोल्हापूरपुरते मर्यादित नव्हते, तर राज्यभर त्यांच्या कार्याचा आवाका होता. त्यांचं कार्य आजच्या काळासह पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. सध्या टी व्ही सिरियलच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढलंय. मोबाईलचा चुकीच्या कारणांसाठी वापर सुरू असून समाजाची धर्मांधतेकडे वाटचाल सुरू असल्यानं आपल्यातील संवेदना संपतीये का, असा सवाल डॉक्टर कळमकर यांनी उपस्थित केला. कार्यकारी अभियंता डी डी शिंदे यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता गुणांवर नव्हे तर त्यांच्यामधील कौशल्यांवर अवलंबून असल्याचं सांगितलं. यावेळी दिलीप माने यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 4th ते 12th विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच पद्मराजे पारितोषिकासह कैलासवासी छन्नूसिंग चव्हाण पुरस्काराचं वितरण करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील, गटनेते आणि संचालक रवींद्र पंधारे, उपाध्यक्ष अरविंद आयरे यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते.